वेलकम टू आदिति लिखा चैनल। आज अपन बगाच है कि वाड़ीवर ठेवण्यासाठी जी खीर बनवतो ती झटपट कशा पद्धति ने बनवता येईल। ह्याच्यासाठी मी तुम्हाला तीन पद्धति सांगणार आहे। पहली पद्धत म्हणजे मी इथे दोन मूठ तांदूळ घेतलेत, म्हणजे अर्धी वाटी तांदूळ आहेत। वाटी बघा, नॉर्मल आपल्या घरातली असते ती अर्धी वाटी तांदूळ, ज्या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहेत दोन वाड्यांवर, एक वाडीवर, तीन वाड्यांवर, त्या पद्धतीने दोन मूठ तांदूळ काफी होतात। स्वच्छ धुवून घ्यायचे, दोन तीन वेळा मी धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे थोडेसे मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरला थोडासा असा बारीक त्याचा कंडला होईल असं हे फिरवून घ्यायचे आहेत। एका टोपामध्ये काढून घ्यायचे आणि आता हे मी कुकरला लावून घेणार आहे। कुकरला आपल्या नॉर्मल ज्या शिट्ट्या देतो तीन शिट्ट्यांमध्ये, ह्याच्यामध्ये डाळ भाताचा जो वरणाचा कुकर असतो ते सगळं एकाच वेळेला करून घ्यायचं। बटाटे कुठे अंडं ठेवायचं असेल तर अंडं पण एका वाटीमध्ये तुमचं मस्त उकळून होऊ शकतं। आपलं झालेलं आहे माझं डाळ भात बटाटे, ह्याच्याबरोबरच आता खीरीचे भात रेडी आहे। आपण बघूया त्याचं, म्हणजे पाणी जास्त घालायचं थोडंसं, म्हणजे ती गरगरीत होते जरा चांगली। आणि आपण तर कणला केला आहे, म्हणजे बारीक कणीसारखं त्याचं केलेलंच आहे। ओके, आता ह्याच्यात थोडंसं पाणी घातलं आणि दूध घातलं की ती अजून पातळ होईल। मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते जी मला आणखीन सोपी वाटते। म्हणजे आता जो मी भात केला आहे, आता ह्याच्यामधला हा जो भाताचा जर छोटासा तुकडा आहे हा घेऊनसुद्धा असा मोकळा करून घ्यायचा सुका, ही दुसरी पद्धत आहे। आणि हा मिक्सरला फिरवून घ्यायचा। त्याच्यासाठी वेगळे मुठभर तांदूळ घालायलाच पाहिजे असं काही नाही। म्हणजे मला सांगायचं की आपण शिजवलेल्या भातातला थोडासा मुठभर भात घेऊन तांदूळ घेऊन तो मिक्सरला फिरवला तरी चालतो, असा तो गरगरीत होतो। आता आपण बघूया, आता हा मी भात आहे तो मिक्सरला फिरवून घेतला आहे। मगाशी आपण तांदूळ भा मिक्सरला लावून शिजवून घेतले होते। कोणतेही तांदूळ यूज करू शकता, फक्त जो भात मऊ होतो ज्या तांदळाचा भात असे तांदूळ वापरले तर जास्त चांगले। आता भात शिजवलेला भात थोडासा मिक्सरला आपण फिरवून घेतलेला आहे। आता करायची पद्धत दोघांची पण पद्धत सेम आहे, आपण बघूया। आता ह्याच्यामध्ये एक पॅन घेतला आहे, पॅनमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे। तुम्ही डायरेक्ट एका मोठ्या टोपामध्ये तो भात घालून त्या भातामध्ये पाणी ओतून सगळं मिश्रण एकत्र करून तो ढवळला तरी चालणार आहे। आता हे मिश्रण आपण मिक्सरमधलं बारीक केलेलं जो भात होता मऊसा असा तो पॅनमध्ये घालून घेतलेला आहे। एकदम झटपट होते कारण आता भात तर शिजलेलाच आहे, फक्त खोबरं साखर ह्याच गोष्टी ज्या आहेत त्याच घालायच्या आहेत, आपली खीर रेडी होणार आहे। आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण खोबरं घालून घेऊया। अर्धी वाटी माझं कणी तांदूळ होते तर आपण अर्धी वाटी आता खोबरं घेतलेलं आहे। मस्तपैकी आपण आता हे हलवून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आहे। तो असं वाटलं की थोडंसं अजून गरगरीत हवं आहे, म्हणजे आता खोबरं बिबरं घालणार, थोडंसं दूध घालणार, तर ते शिजायला थोडा घट्ट होण्यासाठी एक वाटी दूध घालून घ्यायचं। दूध हे आटत जातं, जेव्हा ही खीर थंड होईल तेव्हा ती अशी सोक झालीसारखी वाटेल। 4 ते 5 चमचे इथे साखर घालायची आहे। गोडवा येण्यासाठी आपल्या टेस्ट चवीनुसार साखर ॲड करायची। ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सुका मेवा घालून घेणार आहोत। ही खीर झटकन होते, झटपट होते कारण आपला भात शिजलेला आहे, तांदूळ शिजवत बसायचे नाही आहेत। 1/4 चमचा वेलचीची पूड घालून घेऊया, मस्त मिक्स करून घेऊया आणि ह्याला फक्त 2 मिनटं आपण उकळवून द्यायची आहे। बस असं वाटलंच, मगाशी तूप आपण ॲड केलंच पण अजून वाटलं असं एखादा चमचा वरून सोडावा, तसं मी असं वरून 1 चमचा तूप सोडलेलं आहे। फक्त 2 मिनटं एक उकळ आणून घेऊया, बघूया आपली खीर कशी झाली आहे। गुड, मस्त, जास्त पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे। आणि तशी ही खीर ही थंड झाल्यावर घट्टच होते, त्याच्यामुळे थोडीशी अशी नॉर्मल पातळच ठेवायची। आपली खीर पहिल्या 2 पद्धतीने तयार आहे। या 3 पद्धती वापरून तुम्ही नैवेद्यासाठी किंवा रोजच्या असं खाण्यासाठी कधीही खीर भरपूर प्रमाणातसुद्धा
सेम याच पद्धतीने बनवू शकता। पहिल्या दोन पद्धतींप्रमाणे आपली ही खीर तयार आहे। आता आपण बघूया तिसरी पद्धत। तिसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा मी दोन मूठ तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजे अर्धी वाटी तांदूळ घेतले आहेत। स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे तांदूळ। अर्धा तास मी भिजत ठेवले होते हे तांदूळ। आता मिक्सरमधून आपण हे बारीक करून काढायचे आहे। जसं मघाशी पहिल्या ह्याला काढलं तसेच हाताने बघायचं आहे। जास्त एकदम पीठ पण करायचं नाही आहे आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही। आता एक पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये थंड पाण्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे। कसं असतं, थंड पाण्यामध्ये आपण हे मिश्रण ओतलं की त्याचे गोळे जे होतात ना पटापट पटापट, ते मोडायला आपल्याला बरं पडतं। म्हणून पाण्यामध्ये लगेच घालून ते होणारे जे गट्टे आहेत ते मोडून घ्यायचे आहेत। ओके, ह्याचे गट्टे खोलून झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये एक वाटी आपण दूध ॲड करायचं आहे। तुम्ही पूर्ण खीर तिन्ही पद्धती देऊन दाखवलेत। दूध पण फक्त दुधामध्ये पण करू शकता, पण दूध जवळजवळ अर्धा लिटर तरी दूध लागेल, अगदीमध्ये दोन मूठ तांदूळ असले तरी, कारण दूध हे आटत जातं, घटत जातं। आता आपण ह्याच्यामध्ये वरून थोडंसं तूप घालून घेऊया। एक दोन चमचे आपण तूप घालून घ्यायचे। बघूया आपण तांदूळ शिजलेला आहे का। ओके, एक चार पाच एक मिनिटांनी बघितलं आहे, तांदूळ हाताने आधी बघायचा आणि शिजून झालं आहे का। झालेला आहे। अर्धी वाटी खोबरं घालायचं आहे, चिमूटभर मीठ घालायचं आहे, कारण मगाशी मी भातामध्ये मीठ घातलं होतं। आता खिरीत थोडं मीठ टाकायचं आहे, सुका मेवा घालून घ्यायचा आहे, त्याची कन्सिस्टन्सी बघायची, आणि थोडंसं पाणी ॲड केलं आहे। पाणी हवं तर पाणी घाला, अजून दूध हवं तर दूध घाला, कसंही। आणि अजून आपण ह्याला थोडंसं शिजून देऊया, एक दोन मिनटं। आपला भात तर शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे। गूळ मगाशी साखर घातली, आता आपण दुसऱ्या ह्याच्यात दाखवते की गूळ घालायचा। खिरीमध्ये गूळ घातला ना की खिरीला येणारा गोडवा हा जरा जास्त चांगला येतो, असा माझा अनुभव आहे। कारण साखर जास्तची साखर घालावी लागते असं। सो गुळामध्ये कसं जरा जास्तीचा गोडवा असतो, त्याच्यामुळे तो कमी प्रमाणात घातला तरी होऊन जातं। सो आपलं आता हे मिश्रण खीर झालेली आहे। आता आपण एक उकळ काढून घेऊया। गूळ पण मस्त मिक्स झालेला आहे। ओके, आपली खीर तिसऱ्या पद्धतीची खीर पण आपली रेडी आहे। किती घट्ट हवे किती पातळ हवे ते करून घ्यायची। हे बघा, काढून घेतलेली आहे, वाटीमध्ये काढून घेतल्यावरती घट्ट झालेली आहे। अशा प्रकारे कधीही वर्षभरात वाढीवर ठेवण्यासाठी झटपट खीर बनवायची असेल तर या तीन प्रकारामध्ये तुम्ही कोणत्याही एका प्रकारची खीर नक्की बनवू शकता। आणि मगाशी म्हटलं तसं तुम्ही घरात खाण्यासाठी किंवा नैवेद्यासाठी भरपूर प्रमाणात सुद्धा या तीन पद्धतींपैकी कोणतीही एक पद्धत वापरून घरामध्ये खीर नक्की बनवू शकता। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।